अतिशय मोठ्या प्रमाणात ही कारवाई, ही छापेमारी एनआयएकडून सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. बातमी दिल्लीतली आहे. दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये कारवाई सुरू आहे. अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई केली जाते. मात्र प्रशासनाकडून जी ही कारवाई होतीये, या कारवाईला नागरिक मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरोध करतील हे गृहीत धरूनच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे. प्रशासनाच्या या कारवाईला विरोध करणाऱ्या काही महिलांना ताब्यात देखील घेतलं गेल्याचं समजतंय. ही दृश्य दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरातली अनधिकृत बांधकामं जी आहेत या भागातली, या बांधकामांवर आता प्रशासनाकडून कारवाई होतीये. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, शाहीन बाग मधल्या या अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई होतीये, पण स्थानिक कारवाईला विरोध करतायत, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे. खास करून यापूर्वी जहागीरपुरीमध्ये बेकायदेशीर बांधकाम तोडण्याकरिता मोठी कारवाई झाली होती, त्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्ये जर बघितलं आपण तर आता शाहीन बाग परिसरामध्ये कारवाई सुरू आहे. शेकडोच्या संख्येने इथे स्थानिक लोक एकत्र आलेले आहेत. ते सर्व जेसीबी ऑफिसच्या पुढे एकत्र आले. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या संपूर्ण. प्रशांत, मी थांबवतोय तुम्हाला, पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आदित्य ठाकरे सध्या बोलतात. 300 बेड आता सद्यस्थितीत आहेत, परत 650 बेड्स इथे ऍड होणार आहेत. 180 मोफत बेड्सची सुविधा इथे होणार आहे. एक नवीन हॉस्पिटल झाल्यासारखंच आहे आणि 600 बेड्सची गरज आपल्या जी मुंबईची आहे तिथे वाढणार आहे. तर मी खास करून अभय सोयजी आणि जयराज ठक्करजींचे आभार मानतो, कारण आज त्यांनी या मोठ्या कामाचं भूमिपूजन आणि सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर एनआयएनं मोठी कारवाई केलेली आहे मुंबईच्या विविध ठिकाणी. डी गँगशी रिलेटेड असेल, त्यामध्ये वर्क बोर्डचे जुने अध्यक्ष आहेत. कुठंतरी नवाबमध्ये त्यांना पुन्हा ट्रॅप मला वाटतं. नाही, ह्या विषयांवर बोलत नाही, कारण हे एनआयएला आपण हे विचारा. पण आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही जी आज भूमिपूजन झालेलं आहे खूप महत्त्वाचं आहे. आज जसं मी मगाशी पण म्हणालो की कुठे ना कुठेतरी आम्ही तोपेसाहेबांशी पण बोलू आणि इतर जे ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत, वेगळे वेगळे म्युन्सिपल कमिशनर्स आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत सरकारमध्ये अंतर्गत, की जेव्हा हॉस्पिटल्स आपल्या राज्यात येतात त्यांना आपण लवकर परमिशन कशी देऊ शकू, सिंगल विंडो परमिशन कशी देऊ शकू, ह्याच्यावर थोडा विचार आम्ही करू. त्याचबरोबर राणा दंपत्य दिल्लीमध्ये तक्रार करण्यासाठी पुन्हा एकदा चॅलेंज दिलं, आव्हान दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना. आम्ही अशा फालतू विषयांवर बोलत नाही. आज चांगली कामं आपण बघत आहात. मागच्या आठवड्यात कुपर हॉस्पिटलचं आपण उद्घाटन केलं, आज हे आहे. ह्या काही महत्वाच्या जनसेवेची जी कामं आहेत, जनतेला महत्वाची जी कामं आहेत, त्याच्यावर आम्ही बोलू. आदित्य, अयोध्या दौरा खूप चर्चेत आहे. त्याआधी शिवसेनेचे होल्डिंग लागले आहेत अयोध्येवर. ते मी काल परवाकडे आपल्याच माध्यमातून बघितले सर्वांच्या, पण तिथे आम्ही दर्शनासाठी जातोय. संघर्ष संपलाय तिकडचा. असली आरे नकली से सावधान असं जाऊ दे. मला वाटतं आपण चांगली कामं होतात त्याच्यावर बोलू. कारण काय होतं खूप वेळा की राजकारणात असे विषय मागे पडतात, तर हॉस्पिटल चांगलं होतं त्याच्यावर बोलू. नाही, आज कुछ अन्य विषय पे मैं बात नहीं करूंगा. आज सबसे अहम चीज मुंबई के लिए जो एक नानावटी फेज टू बनने जा रहा है, आज उसका शिलान्यास हुआ है. मुंबई के लिए 650 बेड्स की एडिशन हॉस्पिटल्स में हेल्थ केयर में काफी अहम है. हमने देखा होगा कि पिछले 2 सालों में कोविड के समय पे हमने यही जानकारी ली और हमने सबने देखा कि हमारे देश में हेल्थ केयर की सिस्टम है उसे और भी स्ट्रेंथन करना जरूरी है. हर एक जिले में ऐसी अगर सिस्टम आए तो अच्छा होगा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांना काही प्रश्न विचारले गेले होते एनआयएच्या धाडसत्राबाबत. सोबतच राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांना जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानाबाबत देखील प्रश्न विचारला गेला होता. पण असल्या फालतू गोष्टींवर आपण उत्तर देत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. अयोध्येच्या बाबतीतला देखील एक प्रश्न विचारला होता, त्याबद्दल अयोध्येतला संघर्ष आता संपलाय, जनतेशी निगडीत प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळं त्या मुद्द्यांवर, त्या प्रश्नांवर आपण बोलूया असं आदित्य ठाकरे म्हणाले.